मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघता येतील व ऐकता येतील. डोके घालायचे नाही, झक मारायची तर नीट. काहींना इतकी नालायक सवय लागली, आम्यावर जीव काढायचा आणि ह्या बधिरांनी सरळ उठायचं, येड्या बाबडी जायचं, एकट्याची गेम चालून द्यायची. काय त्याला डोक्याला ताण करायचं ना, बावळ्याचा बाजार नाही तर कोणी उठायचं तेच करायचं. मोबाईल ही इतकी भिकार नाद लागलाय महाराज, 100 रुपयांना नाही पण मोबाईल आहे. आतली चड्डीच नाही, चैन उघडा नातू नाही मोकळा, काही रेंज मध्ये भंगार क्वालिटीचं बघला तर गुचिड आहे पण हँडसीट भारी. काय अरे आपल्याकडं काय उगाच आपण जगतोय. हे 5-6 दिवसापूर्वी फॉर्म भरल्यात, त्यांच्या इस्टेटी जाहिराती झाल्यात, जाहिरात झाल्या टीव्हीला, मोजता येतात का? ही तर नुसती त्याच्या नावावरची जाहिरात झाली. पेपरला जेवढे फॉर्म भरले जेवढे उभे राहिले ना, आता परत भांबते किती, भरले 300 माघार घेतली 250 शिल्लक राहिले 50 फुटून गेले 20 राहिले 2 पण भरला तो कचकून होते 100 फॉर्म खपले. हे फॉर्म घेणारा कुणाला 1.5-1.5 लाख रुपये सरकारनं घ्यायला पाहिजे, म्हणजे फॉर्म घेणार नाही हो जग मार तिकडून. नाहीतरी महाराज काय झालं, किती लोकांनी फॉर्म भरल्या शेवटी दोघे, मग हे बाकी त्यांनी का आला पेपरला येण्यासाठी, लाल करायची घेणे नेल्याची घेतला फॉर्म, लगेच दुसऱ्या दिवशी इज्जत गेल्यासारखं माघार. अरे मग झकच मारायची नाही ना, काय तो या वाचून चाललो होतं का काय, तू मोठा देश सेवक पडला का? बरं माघार घेतो म्हणजे तशी नाही घेत, 50 घेतो मी माघार. मग तशा चोऱ्या कर ना, तू काला भिक्का आला मागवतो याच्या त्याच्यापाशी. अरे भिकऱ्याच्या घरावर धाड पडली मागच्या आठवड्यात भिकऱ्याच्या, तर त्याच्या नावावर भिकऱ्याच्या नावावर 8,60,000 रुपये फिक्स सापडले भिकऱ्याच्या, आणि त्याच्या झोपडीत चिल्लर निघाली 2.5 लाख, तर पोलीस कटाळलं मोजू मोजू. मग खरा भिकारी तो आहे का आपण आहे? आणि आपले भिकारी आता 20 तारखेला चपटिका होईना पाजा, त्या पाजणाऱ्यांनी त्यांचा खिशा त्यांचा आहे ना गला सत भरून ठेवला पाहिजे, आणि तो यांना पाजला पाहिजे तरी हे भीतीन मोठ्याचा प्रसाद आहे. निर्लज आवला दिजी पाजा काय अरे आपल्याला, ए काय आपल्याला, 2 ना 1 मोटरसायकल, 2-4 हजाराचा मोबाईल, 200-250 पायात बूट, गाडीला झेंडा, आणि ज्याचा बोंग ज्याचा जो पेट्रोल टाकीन त्याचा बिल्ला तरी बिन भाकरीचा बोंबलं दिंडवतो नालाय का काय तुझ्याकडे. अरे ज्याचा बोंग घेऊन बोंबलं दिंडवतो त्याची जर पेटवली ना तर पुढचा फॉर्म भरेपर्यंत दूर निघन एवढी आहे. तुया का वडा आहे बिडी आहे का भाई बंगरी, आणि युवक कार्यकर्ता झालायचा मारा करकुटा तुटला तर 100 रुपयांना पिळकावून लावतो, 100 रुपयांना वा झाल्यानुसार खाजीतोय ही कसाच्या गप्पा. आता पहा ना काही नालाय का, 1.5 महिना झाला, 15 दिवस झाले घरी नाही, बोंबलं धिंडायचं फक्त. आणि इस्टीट काय, 1 मोटरसायकल, 2-4 हजाराचा मोबाईल, 15 ड्रेस, तुटेल चप्पल, खिशात 200 रुपये, छातीला ज्याचं भोंग बांधायचं त्याचा पिल्ला, आणि गाडीला झेंडा बिन भाकरीचं हिंडा ते बायकुरवा जाणं. आणि बायको लोकांना विचारती तुमचं रोप लावा आलं का, मग आपली टोळी मोकळी तुमचं फक्त रोप लावा आलं ना, आमची टोळी कवाय बी आमची टोळी मोकळी आहे, कारण आमचा टोळ गेलाय प्रचाराला. आमची हे निवडणूक आहे ना महाराज, या सुद्धा शेतीच्या कामात ठेवले नाही पाहिजे. 15 दिवस झाले मजूर मिळा नाही, मजूर येत नाही, आता तिकडंच खाऊन पिऊन मस्तपैकी 2-4 रुपये मिळतात जास्त असतील, पर्सेंट पाय फक्त इवळायचं आहे इवळ भले आग का होईना मागून. बरं ती
फक्त इवळायचे 500 फक्त काय म्हणायचे ते म्हणले ना खरं आहे आपण लगेच म्हणायचं मजूर मिळानं लोकांच्या सोयाबीन काढायच्या राहिल्या लोकांच्या बाजऱ्या काढायला आल्या माणसं येईन बरं बाजरीवाली आठवड्यात अशी झाली तिसरे वाट्याने द्या म्हणते सगळं केलं आता 22 तारखेला बसले थोबाड वाचून आलं का रोप आणला वाय 22 21 पिय काय पियायची तुला 22 धरतूच आज गाला सात मग कोण पाहिजे खिशात गलास ठेव येईन तेव्हा धरण कर प्रमाण पाठ आपली आपण करा सोडवण मुता गलासा इडिया उलाद नाही तर तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण कोणच्या मागे हिंडतोय का काय आता जर एखाद्याला म्हणलं ना टाळ नीट वाजव मारा म्हणला भजन गेलं उडत तूल लागली रशेची सव खायचं असेल तर खाय नाही तर मर मग तो आला दिंडीत आमच्या बोकांडी बरं इकडं आल्यावर दिंडीत आल्यावर का तो नीट राहतो का दिले एका दिंडीच्या 2 दिंड्या करून या दिंड्या फुटल्या का म्हणून मग महाराज दिंड्या फुटल्या म्हणजे भजने नाही वाढले नुसतं एखाद्याला म्हणलं ना टाळ नीट वाजव मला म्हणला तू दिंडी गेली उडत दुसरी दिंडी अजून 5 वर्ष नाही या दिंड्यावाल्यानं असे दिवस येणारे महाराज यांना एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल लोकच नाही चला थोडं पुढं चला थोडं पुढं कुठं राहतो आपण गेलो बंबाला सगळं हा कटेवर आहे लाकडात अग्नी आहे घर्षण कर तुम्ही काय काळजी करायची नाही ती ऊसात साखर आहे प्रक्रिया कर दुधात लोणी आहे क्रिया कर जगात देव आहे साधना कर आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात मला आतापर्यंत चाललं काय होत कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादकुणी सगळ्यांना धन्यवाद पाटोळा खतोळा वस्तीवरील लोकांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचत गटाच्या बाया अंगणवाडीच्या बाया कामाला जाणाऱ्या बाया शाळेत जाणाऱ्या पुरी नापास झालेल्या पुरी बापाला हाताखालून काढणारी पोरं नॉइंटी पेणारी पोरं गायक वादकुणी ग्रामस्थ ग्रामपंचायतीकडे उभे राहिलेले पडलेले डिपॉझिट गेलेले सगळ्यांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात गायक वादक म्हणून सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 5-7 गोष्टी देवाकडे मागायच्या ही समोरच्या गाडीची काच पा वरती चमकती डोळ्यावर बोलेरो ते बोलेरोचा ड्रायव्हर थोडी गाडी बाजूला घ्या गायक वादक म्हणून सगळ्यांना धन्यवाद आणि तरुण मंडळ भजनी मंडळाने अशा कार्यक्रमाचे आयोजन करताना पहिलं कौतुक करावं ते अन्नदान घालणाराच का सगळ्यात श्रेष्ठ दान अन्नदान आणि त्यातल्या त्यात 6 वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला 6 वर्ष पण त्यांना अन्नदानाची आई काही केली नाही तुम्ही एखाद्याला म्हणा तुमची पंगत कॅन्सल करा तुम्ही तो पिटलं वाकर घालीन पण पंगत आणि गरीबच पंक्ती घालतात श्रीमंत माणसं ह्या लफल्यात पडत नाही त्यांचं जळालं श्रीमंत माणसं नाही गावांमधले कार्यक्रम फक्त पंक्ती घालणारे गरीबच आहेत श्रीमंत नाही घालणार श्रीमंत फक्त लाल करा माझी मला फक्त असं म्हणा बसा बो अखंडी आमच्या एक आजही गावांमध्ये अन्नदान कोण करते गरीबच पिटलं भाकर पण धन कोण आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात करते शेतकऱ्याची बाई श्रीमंत हलकट माणसं